Today, we are going to discuss about the magnetic field produced by solenoid. Magnetic field produced by solenoid. So, write down heading, all of you, magnetic field. So, heading taka sagani. Kal takli hoti apan heading, magnetic field. Due to current in a solenoid. Magnetic field due to current in a solenoid. Current in a solenoid. Tar aapyala suruvat, what is solenoid? यापासून करायचे आहे सोलेनाइड का असतो उद्या आपल्या पेपरचा टाइम सकाळी 10 वाजता ठेवूया आपण पेपरचा टाइम उद्या सकाळी 10 ते 11 वाजता ठीक आहे 10 ते 11 वाजता ठेवूया पेपर दोन्ही पद्धतीने राहील ऑनलाइन ऑफलाइन ज्याला ऑफलाइन यायचं त्यांनी मला अगोदर पूर्व कल्पना द्या कारण गेले वेळेस पेपर आणले भरपूर झेरॉक्स करून थोडे कमी आले जे ऑफलाइन येणार आहेत त्यांनी मला मेसेज टाका माझा मोबाईल नंबरवर जनरली काउंट करून एक अंदाजे पेपर घेऊन येतो ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही पद्धतीत टॉपिक नंबर 3 पार्ट फर्स्ट चा तिसरा टॉपिक यावर आपण पेपर घेणार आहोत तर जे येणार आहेत त्यांनी नंतर माझ्या मोबाईलवर मेसेज टाकून घ्या सर मी ऑफलाइन पेपरला येणार आहे आणि तुमचं खाली नाव टाका त्या पद्धतीने आपल्याला पेपर झरॉक्स करून आणता येईल नसतं बघा बिना कामाचे झरॉक्स नको सोलेनाइड काय असतं बघांनो पहिल्यांदा आपण डेफिनेशन लिहूया सोलेनाइडची सो राईट डाउन फर्स्ट पॉइंट वेन अ कॉपर वायर विथ अ रेजिस्टिव कोटिंग resistive coating copper wire with a resistive coating is wound in a chain of loops like a spring It is called a solenoid. हाँ, आता बघा एक कॉपर वायर घ्यायची. Suppose this is a copper wire, and I have थोडं खाली काढतो. This is copper wire having resistive coating and wound like this spring. हे बघा याला काय केलं मी असं स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर केलं पेन असते बघा आपल्या पेन मध्ये स्प्रिंग असते सगळ्यांनी बघितलं असेल अशा पद्धतीने ज्यावेळेस मी वायरला वाउंड करतो वाउंड म्हणजे गुंडाळणे इन अ चेन ऑफ लूप्स म्हणजे या वेगवेगळ्या लूप मध्ये लाईक अ स्प्रिंग सारखं इट इज कॉल्ड अ सोलेनाइड त्याला सोलेनाइड असं म्हटलं जातं सपोज दिस इज अ सेल बॅटरी दिस इज अ की पॉइंट अँड दिस विल बी द सोलेनाइड हा पूर्ण सोलेनाइड काढला दिस इज अ पॉझिटिव्ह टर्मिनल दिस इज अ निगेटिव्ह टर्मिनल अँड दिस विल बी द की के आहे ओके आता बाळांनो लक्षात धरा हा जो आहे हा सोलेनाइड आहे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर ज्यावेळेस यामधून करंट जातो सीआर दिस इज द हाय अमाऊंट ऑफ करंट इज फ्लोइंग थ्रू इट हा करंट इथून एंटर करतो करंट काय होतो बाळांनो एंटर केल्यानंतर हे बघा असा फिरतो करंट इथं
जातो पण अशा पद्धतीने करंट फिरायला लागतो फिरतो 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 आणि काय होतं बाळांना बाहेर येतो बाहेर आल्यानंतर परत तो आपल्या सेलकडे परत जातो अशा पद्धतीने करंट तो फिरत असतो म्हणजे इथून तो कसा येतो या ठिकाणी खाली येतो इथं वर जातो आता लक्षात धरा बाळांनो ही कॉईल म्हणजे कोणा एक प्रकारची दिस इज अ कॉईल कॉईल इज नथिंग बट कंडक्टर कॉईल इज नथिंग बट कंडक्टर बाळांनो ही कॉईल आहे आणि कॉईल म्हणजे कंडक्टर आहे आता यामधून ज्यावेळेस करंट जात असतो यामधून ज्यावेळेस करंट जात असतो ही कॉईल मॅग्नेट सारखं काम करते कोणासारखं काम करते तुम्ही एक गोष्ट लक्षात धरा ज्यावेळेस कंडक्टर मधून करंट जात असतो Whenever there is a flow of current through the conductor, then it acts as a magnet and it produces magnetic field around it. But the shape may be anything. Shape kutla pan asu dya balano. Conductor cha shape straight asu dya. Conductor cha shape circular asu dya. Conductor cha shape solenoid asu dya. Like a spring asu dya. Kontyahi prakar cha shape asu dya. त्यामधून करंट गेला इट ऍक्ट एज अ मॅग्नेट अँड इट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट आता ही सुद्धा एक कॉईल आहे हा सुद्धा एक प्रकारचा कंडक्टर आहे फक्त याच्यामध्ये शेप मात्र वेगळा आहे आकार वेगळा आहे असू द्या हा सुद्धा कंडक्टर सारखं मॅग्नेट सारखं काम करतं त्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करतं मला सांगा मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्युस्ड बाय मॅग्नेटिक फील्ड इज जनरेटेड बाय कशाने दाखवली जाते मॅग्नेटिक फील्ड कशाने दाखवली जाते सांगा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मॅग्नेटिक फील्ड इज रिप्रेझेंटेड बाय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आणि मग आपण ज्यावेळेस इथून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचा विचार करतो त्यावेळेस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असे असतात हे बघा या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इथून निघतात सगळ्यांनी लक्ष द्या बाळांनो इथून निघतात आणि या ठिकाणी हे बघा अशा जातात आणि इथून असे एंटर करतात परत इथून निघतात मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स सगळ्यांनी लक्ष द्या इथून अशा जातात आणि परत इथे एंटर करतात दिस इज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हे बघा बघा या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे दिस इज द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दिस इज द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इथून परत काय होणार बाळांनो हे बघा इथून अशाच मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स येतात हे बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी फ्लो होतात दिस इज द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हे बघा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स येतात अशा पद्धतीने इथं जातात इथून निघाल्या ठीक आहे इथून निघाल्या आणि कुठे एंटर केल्या या ठिकाणी एंटर केलं आतमध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स एकमेकाला तारलं असतं हे बघा अशा बाहेर जातात मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर जातात आणि इथं काय होतं सांगा एंटर करतात बघू शकता अशा पद्धतीने ते एंटर करतात आता मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कुठून बाहेर जात असतात सांगा बरं बाहेर चालल्यात म्हणजे कोणतं मॅग्नेटचं पोल म्हणून काम करतात कुठून जात असतात बाळांना बाहेर कोणत्या पोल कडून जात असतात नॉर्थ पोल मग लक्षात धरा हे पोल कोणासारखं काम करतो सांगा मॅग्नेटचं एन पोल कॉईलचं हे जे टोक असतं जिथून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर निघायला लागल्या ते एन पोल असतं कालची मॅग्नेटची डायग्राम काढा तुम्ही बघा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कुठून बाहेर निघतात एन कडून आणि इथं चालला का नाही इथे बघा इथे एंटर करत आहे इथे एंटर करायला लागल्या म्हणजे कुठलं पोल काम करतंय सांगा हे एस पोल इट ऍक्ट्स एज अ यस पोल हे कोणासारखं काम करतं बाळांनो यस पोल सारखं काम करतात आणि अशा पद्धतीने मॅग्नेटिक फील्ड तयार होते लक्षात धरा सोलेनाइड मध्ये मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीने तयार होते तशी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करावी लागते सगळे डायग्राम ड्रॉ करा सगळे डायग्राम ड्रॉ करा इथं तुम्हाला बुक मध्ये पण दाखवलेली आहे तुम्ही बुक मध्ये बघू शकता सगळे बुक मध्ये बघू शकता इथले डायग्राम हे बघा ऐका नाही इथं इथं तुम्हाला हे जे वेडे दिसायचे थोडे लांबून काढले मी थोडे जवळून काढले इथं बघा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स सगळ्यांनी लक्ष द्या बाळांनो मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इथून बाहेर आल्या म्हणजे कुठलं पोल आहे हे सांगा कुठलं पोल आहे एन पोल
इथे एंटर केल्या म्हणजे कोणासारखं पोल आहे यस पहिल्याला दोन एंड असतात स्ट्रिंगला एक एन पोल सारखं काम करतं दुसरं एल पोल सारखं काम करतं ओके चला सगळे डायग्राम ड्रॉ करा ज्यांची राहिली असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या थोडी जागा मोकळी सोडा आणि नंतर तुम्ही ड्रॉ करा दुसरा पॉईंट घ्या चला सोबत सोबत राईट ऑन द सेकंड पॉईंट कारण आपल्याकडे टाइम कमी असतो डायग्राम नंतर ड्रॉ करा whenever electric current passes through a solenoid whenever electric current passes through a solenoid magnetic lines of force are produced magnetic lines of force are produced which is shown in figure आकृतीत दाखवलेले आहे त्या पद्धतीने मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या ठिकाणी तयार होतात विच इज किंवा याच्यामध्येच आपण डायरेक्टली किंवा तिसऱ्या पॉइंट मध्ये लिहू शकतो these magnetic lines of force are similar to bar magnet, similar to bar magnet, similar to bar magnet, bar magnet सारखे असतात, one end of solenoid, one end of current is given out, म्हणजे करंट बाहेर येतो फ्रॉम विच करंट इज गिव्हन आउट एक्स एज एन पोल बघा तिथून करंट बाहेर येतो सगळ्यांनी लक्ष द्या कॉइल मध्ये करंट कुठून शिरला इथून हा करंट फिरला आणि इथून बाहेर आला का नाही जिथून बाहेर येतो ते कोणासारखं काम करतं नॉर्थ पोल सारखं लक्षात धरा बाळांनो एन पोल सारखं काम करतं आणि जिथून करंट एंटर करतो ते कोणासारखं काम करतं ते बघा इथून करंट एंटर केला इथं करंट आला हा करंट एंटर केला इथून त्या सोलेनाइड मध्ये ते साऊथ पोल सारखं काम करतं कोणासारखं काम करतं साऊथ पोल सारखं काम करतं यस पोल सारखं या मग पाचवा पॉईंट another end of solenoid from which current is entering into solenoid जिथून करंट एंटर करत असतो फ्रॉम विच करंट इज एंटरिंग इन टू सोलेनाइड एक्स एज यस पोल कोणासारखं काम करतं बाळांनो यस पोल सारखं काम करत एक्स एज अ यस पोल त्यानंतर सगळ्यांनी लक्ष द्या इनसाइड द सोलेनाइड हे जे सोलेनाइड आहे बाळांनो हे बघा हे सोलेनाइड आहे स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर हे बघा स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर याच्या आतमध्ये जर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बघितल्या तर ते एकमेकाला कशा आहेत बघा सांगा जनरली पॅरल असतात कसे असतात एकमेकांना पॅरल याचा अर्थ काय असतो ते एकमेकांना पॅरल आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तिथं गर्दी जास्त असते तिथं मॅग्नेटिक फील्ड कशी असते सांगा जास्त असते जिथं गर्दी कमी असते तिथं कशी असते कमी असते आणि जर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जर एकमेकाला पॅरल असतील याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड तिथं कमी पण नसते जास्त पण नसते जेवढी मॅग्नेटिक फील्ड असते ती
सगळीकडे सारखी असते. म्हणजे आता मला सांगा, इनसाइड जो सोलेन आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स एकमेकाला कशा आहेत, पॅरल आहे. याचा अर्थ काय, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स एकमेकाला पॅरल आहे, त्याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड या सोलेनाइडच्या मधात युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म म्हणजे कसं बाळांनो, सारखी, कमी पण नाही आणि जास्त पण नाही, कमी पण जास्त नाही असं नाही, जेवढी आहे तेवढी सोलेनाइडच्या आतमध्ये सगळीकडे सारखी आहे. बघा मी परत सांगतो, हा क्वेश्चन एक मार्काला विचारला जातो. हा जर मी सोलेनाइड घेतला, या सोलेनाइड मध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बघितल्या, इनसाइड जो सोलेनाइड, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स एकमेकाला कशा आहेत सांगा, हे बघा रेड कलरच्या एकमेकाला पॅरल आहेत. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ आहे बाळांनो, या सोलेनाइडच्या मध्ये तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म आहे. सोलेनाइडच्या मधात तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड ही युनिफॉर्म आहे. कशी आहे, युनिफॉर्म. चला मग नोट डाऊन करा, सहा नंबरचा पॉइंट इम्पॉर्टंट करा, सहा नंबरच्या पॉइंटला इम्पॉर्टंट करा. चला सिक्स नंबरचा पॉइंट इम्पॉर्टंट करा. द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, मॅग्नेटिक लेन्स ऑफ फोर्स इनसाइड द सोलेनाइड, इनसाइड द सोलेनाइड, इनसाइड द सोलेनाइड आर आर पॅरल टू इच अदर, आर पॅरल टू इच अदर, आर पॅरल टू इच अदर. दिस मीन्स दॅट, दिस मीन्स दॅट काय अर्थ येतो बाळा नाही आता. दिस मीन्स दॅट इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड, दिस मीन्स दॅट इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड विद इन द सोलेनाइड, विद इन द सोलेनाइड, within the solenoid, within the solenoid is uniform, is uniform. Magnetic field kashi aahe balanno, ya tikani uniform aahe, sagle kade sarki aahe, uniform. Savya point la important kara saglyanni, write down the sixth point as IMP, important. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आतमध्ये एकमेकाला पॅरल आहेत, एकमेकाला पॅरल आहेत. त्याचा अर्थ काय, एकमेकाला पॅरल आहे त्याचा अर्थ तिथं मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी सारखी आहे. बघा मी परत पहिल्यापासून सांगतो, ज्यांनी एकही दिवस लेक्चर बुडवलेलं नाही अशा जणांना कळणार हा टॉपिकच असा आहे. आणि त्यातली त्यात परत आज कोणी लेक्चर बुडवलं त्याला पुढचं काहीच कळणार नाही. अरे बाबा त्याच्यात अवघड काहीच नाही. एखाद्या कंडक्टर मधून ज्यावेळेस करंट जात असतो तो कोणासारखं काम करतो, मॅग्नेट सारखा. त्याभोवती कुठली फील्ड तयार होते, मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कशाने दाखवली जाते, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आणि हे जिथं दाखवले ना हे पाठ करावं लागतं. मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते, अशी तयार होते, एक टोक कोणासारखं काम करतं, एन पोल सारखं. दुसरं एन कोणासारखं काम करतं, साऊथ पोल सारखं. मग इकडून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स निघतात आणि इकडे जातात, त्या अशा जातात. दॅट्स ऑल. आतमध्ये जर बघितलं तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स एकमेकाला कसे आहेत, पॅरल आहेत. याचा अर्थ काय, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ मॅग्नेटिक जी फील्ड आहे ती कशी आहे, सगळीकडे युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे कशी, सारखी आहे सगळीकडे, सारखी, कमी जास्त नाही. आतमध्ये जर बघितलं आपण कुठल्या पॉइंटला, या पॉइंटला, या पॉइंटला, या पॉइंटला, या पॉइंटला, कोणत्याही पॉइंटला जर आपण मॅग्नेटिक फील्ड जर चेक केली तर मॅग्नेटिक फील्डची ताकद सगळीकडे सारखी असते. दॅट्स ऑल. अबसेंट असणाऱ्याला कळत नाही, अबसेंट राहू नका, रेग्युलर लेक्चर करा, शिकवत असताना लक्ष द्या, सोबत सोबत लिहा. हा तीन मार्काचा प्रश्न आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सोलेनाइड. सोलेनाइड, सोलेनाइड मध्ये, सोलेनाइड म्हणजे कोण असतं, स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर असतं, ज्यावेळेस त्यामधून करंट जात असतो त्यावेळेस ते मॅग्नेट सारखं काम करतं, त्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मॅग्नेटिक फील्ड ही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स न दाखवली जाते. आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा तयार होतात,
ती आकृती दाखवल्याप्रमाणे तयार होतात. मग इथं काय व्हायला लागलं, या सोलेनाइडला दोन एंड असतात, एंड म्हणजे टोके, दोन टोके असतात. या टोकामधून मॅग्नेटिक लाईनचा फोर्स बाहेर निघत आहेत, म्हणजे ते कोणासारखं काम करायला लागलं, एन पोल सारखं. इथं मॅग्नेटिक लाईनचा फोर्स एंटर करत आहे इकडल्या एंडमध्ये, तर ते कोणासारखं काम करतं, एस पोल सारखं काम करतं. चालं, तेच सांगितलं मी. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात धरावं लागतं बाळांना. ठीक आहे, युनिफॉर्म्स मीन समान का पुन्हा बाळा, युनिफॉर्म म्हणजे मी तेच सांगितलं ना, शाळेमध्ये युनिफॉर्म मध्ये या असं म्हटलं जातं, याचा अर्थ काय, रंगबेरंग कपडे घालून यायचे का शाळेमध्ये येत असताना, युनिफॉर्म मध्ये या याचा अर्थ सगळ्याच्या अंगामध्ये सारखे ड्रेस असायला पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनाइड युनिफॉर्म आहे, म्हणजे सगळ्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू सारखी आहे. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनाइड युनिफॉर्म आहे, याचा अर्थ मॅग्नेटिक फील्डची जी ताकद असते इनसाइड द सोलेनाइड सगळीकडे सारखी असते बेटा, सगळीकडे सारखी, कुठं कमी कुठं जास्त असं नाही. इनसाइड द सोलेनाइड मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर पॅरलल टू इच अदर, विच मीन्स दॅट द मॅग्नेटिक फील्ड इज युनिफॉर्म इनसाइड द सोलेनाइड. सोलेनाइड मध्ये मॅग्नेटिक फील्ड कशी असते बाळांनो, युनिफॉर्म असते. तेच सांगायचं. चला पुढे लिहून घ्या, हे सगळं लिहून घ्या, सगळ्यांनी लिहून घ्या, ज्यांचं राहिलं त्यांनी प्लीज टेक द स्क्रीनशॉट, स्क्रीनशॉट घ्या. चला झालं सगळ्यांचं, ज्यांचं राहिलं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. तीन मार्काचा प्रश्न आहे हा, एवढे सहा पॉईंट लिहायचे त्याच्यामध्ये. तुमची हेडिंग टाका. चला सगळ्यांनी, फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर, फोर्स acting on, force acting on current carrying conductor, force acting on current carrying conductor in a magnetic field, in magnetic field, in magnetic field. Chala heading taka. आता या हेडिंग कडे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. फोर्स कुठं ऍक्ट झाला सांगा, कुठं ऍक्ट झाला, करंट कॅरिंग कंडक्टर, कुठं ठेवलं त्याला, मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कोण तयार करत, दोघ जण तयार करत असतात, करंट कॅरिंग कंडक्टर आणि दुसरी गोष्ट मॅग्नेट. कोण तयार करत, मॅग्नेट. आता समजा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, सपोज एक मॅग्नेट आहे, डायग्राम कोणी काढू नका, फक्त लक्ष द्या, याचं एन पोल आहे. दुसरा मॅग्नेट घेतलं मी इथं ठेवलं, एस पोल आहे. आता मला सांगा बाळांनो, यांच्यामध्ये कोण आहे, मॅग्नेटिक फील्ड. कशाने दाखवली जाते, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. कोणापासून चालू होतात मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, एन कडून एस कडे, एन कडून. मग आता बघा हे कोण आहे, मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे सांगा, एन टू एस पोल. मी काय केलं, याच्यामध्ये एक कंडक्टर आणून ठेवला, हा बघा कंडक्टर आणून ठेवला, आणि याच्यामधून कोण पास केलं सांगा, करंट. हा कुठला कंडक्टर आहे सांगा, करंट कॅरिंग कंडक्टर. यावर फोर्स एक्झर्ट होतो, काय एक्झर्ट होतो, यावर फोर्स. मग फोर्स एक्झर्ट झाल्यानंतर काय होईल सांगा बरं. आता मी इथं बसलेलो आहे, मला माझ्यावर फोर्स एक्झर्ट झाला, काय होईल सांगा, माझ्यावर फोर्स एक्झर्ट झाला, काय होईल. मी आता गप बसलेलो आहे, मग फोर्स एक्झर्ट झाल्यावर मी काय होईल सांगा, एक तर पुढे येईल, मागून जर लावला तर, पुढून जर लावला तर मी पाठीमागे जाईल, इकडून जर लावला तर मी इकडे जाईल, इकडून जर लावला मी इकडे जाईल. म्हणजे एका शब्दात सांगायचं झालं तर माझं मुवमेंट होईल, माझी हालचाल होईल, माझी काय होईल सांगा, हालचाल. मग इथं असंच होतं बाळांनो. आता काय काय केलं मी सांगा, इकडून एक कंडक्टर ठेवला, इकडून एक कंडक्टर ठेवला, आतमध्ये कोण आहे सांगा बरं, दोन कंडक्टरच्या मधात कोण असतं, दोन कंडक्टरच्या मधात कोण आहे, मॅग्नेटिक फील्ड. कोण आहे, सगळ्यांनी लक्ष द्या परत परत, आजचं लेक्चर खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. आत्ताचा जे पॉईंट सांगतोय मी, कारण इलेक्ट्रिक मोटर हे सगळं त्यावर डिपेंड आहे. काय काय केलं जातं सांगा, आता आय विल रिपीट वन मोर टाइम. दोन मॅग्नेट घेतले मी, मॅग्नेटच्या मधात कोण असतो सांगा, मॅग्नेटिक फील्ड. पक्कं लक्ष द्या, मॅग्नेटच्या मधात कोण आहे, मॅग्नेटिक फील्ड. आणि अशा मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक कंडक्टर आणून ठेवला मी,
आणि त्यामधून मी करंट पास केला काय पास केला करंट कंडक्टर ठेवला आणि त्यामधून मी करंट पास केला कंडक्टर ठेवला त्यामधून मी करंट पास केला त्यावर काय एक्झर्ट होतं सांगा फोर्स एक्झर्ट होतं फोर्स एक्झर्ट झाल्यामुळे काय होईल सांगा कंडक्टर हलणार मग लक्षात धरा ज्यावेळेस एखाद्या कंडक्टर मधून करंट जात असतो त्याला आपण म्हणत असतो करंट कॅरिंग कंडक्टर असा कंडक्टर आपण ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतो म्हणजे दोन मॅग्नेटच्या मधात त्यावर फोर्स एक्झर्ट होतो आणि फोर्स एक्झर्ट झाल्यामुळे हा डान्स करायला लागतो डान्स करतो म्हणजे काय होतं हा फिरतो मग आपली मोटर कशी आहे फिरते का नाही फॅन डान्स करतोय का नाही कसा डान्स करतो करतो का नाही गोल 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 बरोबर नाही करतो का नाही गोल गोल कसा फिरू लागला मग हाच कॉन्सेप्ट आहे काय कॉन्सेप्ट आहे सांगा दोन मॅग्नेट असतात दोन मॅग्नेटच्या मधात कुठली फील्ड आहे सांगा मॅग्नेटिक फील्ड दोन मॅग्नेटच्या मधात मॅग्नेटिक फील्ड आहे आणि अशा मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक कंडक्टर ठेवायचा त्यामधून कोण पास करायचं करंट इलेक्ट्रिसिटी पास करायचा इलेक्ट्रिसिटी पास केल्यावर त्यावर कोण एक्झर्ट होतो फोर्स आणि फोर्स एक्झर्ट केल्यानंतर काय होतो हा डान्स करायला लागतो म्हणजे फिरतो फिरेल का नाही फिरेल का नाही एखादं धरलं माझं डोकं असं करायला लागलं लक्षात धरा काय होईल मी डान्स करील का नाही हा मग इथं तसंच होतं या कंडक्टर मधून करंट पास केला यावर कोण ऍक्ट होतो सांगा फोर्स ऍक्ट होतो ते एक्सपेरिमेंटली प्रूव्ह झालेलं आहे फोर्स कसा ऍक्ट होतो त्या फोर्सची डायरेक्शन कशी असते ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आता फक्त एवढं लक्षात धरा फोर्सची डायरेक्शन कसं असतं ते मी तुम्हाला नंतर सांगतो आता काय लक्षात धरायचं तुम्ही सांगा एक कंडक्टर घेतला त्याला कुठे ठेवलं सांगा कंडक्टरला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं म्हणजे दोन मॅग्नेटच्या मधात लक्षात धरा मी काय सांगतोय दोन मॅग्नेट घेतले त्या दोन मॅग्नेटच्या मधात कोण आहे सांगा बाळांनो मॅग्नेटिक फील्ड पक्क लक्षात धरा दोन मॅग्नेट ठेवले त्या दोन मॅग्नेट मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामध्ये मी एक कंडक्टर ठेवला त्यामधून मी करंट पास केला मग करंट पास केले की काय होतं सांगा करंट पास केले की यावर फोर्स एक्झर्ट होतो फोर्स एक्झर्ट झाल्यामुळे हा काय करायला लागतो डान्स करायला लागतो आता डान्स कसा करतो ते आपल्याला इलेक्ट्रिक मोटर मध्ये बघायचंय कुठं बघायचं इलेक्ट्रिक मोटर मध्ये आहे का नाही इलेक्ट्रिक मोटर मध्ये फॅन करतो का नाही डान्स फिरला का नाही करंट बंद केलं की डान्स करणं बंद करतो करंट बंद केलं आपण बटन बंद केलं त्यामधून जाणारा करंट बंद होतो मग त्यावर फोर्स एक्झर्ट होत नाही आता मला सांगा परत एकदा मी दोन मॅग्नेट घेतले दोन मॅग्नेट घेतले सांगा मॅग्नेटच्या मधामध्ये कोण असतं मॅग्नेटिक फील्ड त्यामध्ये एक मी कंडक्टर ठेवला कंडक्टर मधून कोण पास केला बेटा करंट पास केला त्यावर कोण ऍक्ट होतं फोर्स फोर्स ऍक्ट झाल्यामुळे हा गप्प बसतो का कंडक्टर तो हालचाल करायला लागतो असा असं झुलायला लागतो बरोबर आहे का नाही म्हणजे त्यावर फोर्स एक्झर्ट होतो आणि हे सेम प्रिन्सिपल आपल्या इलेक्ट्रिक मोटर मध्ये वापरलं जातं फॅन म्हणजे इलेक्ट्रिक मोटर आहे कळतंय तुम्हाला हे बेसिक प्रिन्सिपल आहे चला मग इथं लिहून घेऊया आता त्या फोर्सला कोण असतं डायरेक्शन असते कारण फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी त्याची डायरेक्शन कशी काढायची ते आपण नंतर बघू चला याच्यामध्ये पहिला पॉइंट लिहून घ्या वेन करंट कॅरिंग कंडक्टर वेन करंट कॅरिंग कंडक्टर वेन करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन placed in magnetic field placed in magnetic field placed in magnetic field then it experiences a force then it experiences a force then it experiences a force so that conductor start to move so that conductor म्हणजे तो हालचाल करायला लागतो काय करतो तो हालचाल करायला लागतो हा फॅनच सांगणार आहे मी तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर कशी असते डायरेक्शन कशी असते ते पण सांगायचे मला आता डायरेक्शन फोर्स म्हटल्यानंतर फोर्सला कोण आहे डायरेक्शन आहे फोर्स एक्झर्ट झाला कंडक्टरवर फोर्स एक्झर्ट झाला आता याची डायरेक्शन सांगणं गरजेचं आहे
त्यासाठी सायंटिस्ट ने एक एक्सपेरिमेंट केला आणि त्यावरून फोर्स काढला. आता लिहा सेकंड पॉइंट, द डायरेक्शन ऑफ फोर्स, द डायरेक्शन ऑफ फोर्स एक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर, acting on current carrying conductor is given by Fleming's left hand rule. आता फोर्स ऍक्ट झाल्यानंतर फोर्सला डायरेक्शन असते सगळ्याला माहित आहे. कुठे फोर्स एक्झर्ट होणार, जसा फोर्स एक्झर्ट होणार तशी मूव्हमेंट होणार कंडक्टरची. मग फोर्सला डायरेक्शन आहे, मग कोणी म्हणणार सर फोर्स कसा एक्झर्ट होणार, खालून वर होणार का वरून खाली होणार, का डावीकडून उजवीकडे होणार का उजवीकडून डावीकडे होणार, फोर्सची डायरेक्शन सांगा आम्हाला. मग सायंटिस्ट आपल्याला फ्लेमिंग ने सांगितली आणि त्याने त्याच्या डाव्या हाताचा उपयोग केला, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. आता लक्षात धरा याच्यामध्ये काय काय बाळांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात धरा, मॅग्नेट आहे, मॅग्नेटच्या मध्ये कंडक्टर ठेवला, दोन मॅग्नेट आहेत म्हणजे कोण आहे सांगा, मॅग्नेटच्या मधात कोण असतं, मॅग्नेटिक फील्ड असते. त्या कंडक्टर मधून करंट पास केला म्हणजे कुठली फील्ड असते बाळांनो, करंट मुळे इलेक्ट्रिक फील्ड असते. आणि लक्षात धरा दोन फील्ड प्रेझेंट आहे तिथं, इलेक्ट्रिक फील्ड कशामुळे आहे, करंट मुळे. सगळ्यांनी लक्ष द्या, इलेक्ट्रिक फील्ड कशामुळे प्रेझेंट आहे करंट मुळे. त्या कंडक्टर मधून करंट गेला, इलेक्ट्रिक फील्ड आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड कशामुळे आहे सांगा, मॅग्नेट मुळे. या दोन फील्ड असल्या की तिसरा ऑटोमॅटिक तयार होतो, कोण तयार होतो सांगा, फोर्स तयार होतो. हे बघा कोणकोण गोष्टी आहेत आपल्याकडे, तीन गोष्टी, मॅग्नेटिक फील्ड, दुसरी कोण आहे सांगा, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे कोण सांगा, करंट. आणि त्यानंतर कोण आहे आपल्याकडे, फोर्स. या तिघापैकी जर दोन गोष्टी प्रेझेंट असेल तर तिसरी गोष्ट ऑटोमॅटिक तयार होते. या तिघापैकी जर दोन गोष्टी असेल तर ऑटोमॅटिक तिसरी गोष्ट तयार होते, हे तुम्हाला मी नंतर सांगेल. आता लक्षात धरा आपल्याकडे कोणकोण प्रेझेंट आहे सांगा. मी मॅग्नेट घेतले, हा एन पोल आणि दुसरा घेतला मी एस पोल, कोण प्रेझेंट आहे सांगा, मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट आहे याच्या मधामध्ये, मॅग्नेटिक फील्ड. आणि ती कशी असते सांगा, एन पोल कडून एस पोल कडे असते, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे. एक कंडक्टर घेतला, त्या कंडक्टर मधून करंट पास केला म्हणजे माझ्याकडे कोण आहे सांगा, इलेक्ट्रिक फील्ड. ऑटोमॅटिक कोण तयार होतो सांगा, फोर्स. त्या कंडक्टरवर कोण एक्झर्ट होतो, फोर्स. माझा त्या फोर्सची डायरेक्शन मला काढायची आहे. मग कुठला रूल वापरला जातो, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. कुठला वापरला जातो, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आता फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय सांगतो. लेफ्ट म्हणजे कुठला, डावा. तुमचा डावा हात घ्या, तुमचा कुठला हात घ्यायचा, डावा हात. डाव्या हाताचे तीन बोट सांगा, हे कोण आहे, थंब. काय म्हणायचे याला, थंब. हे कोण आहे इंडेक्स फिंगर. काय म्हणायचे याला, इंडेक्स फिंगर. हे कोण आहे इकडले बघा, हे इकडले दोन बोट, इकडले दोन बोट, मधातलं बोट येतं म्हणून याला म्हणायचं मिडल फिंगर. काय म्हणायचं, मिडल फिंगर. चला तीन बोटाचे नाव सांगा मला, हे कोण आहे, थंब. हे कोण आहे, इंडेक्स फिंगर. हे कोण आहे, मिडल फिंगर. काय काय जणाला बोटाचे नाव ओळख येत नाही, कुठलं बोट आहे, त्यामुळे बोटात नाव लक्षात धरा अगोदर. हे कोण आहे सांगा परत, थंब. हे कोण आहे, इंडेक्स फिंगर. आणि हे कोण आहे, मिडल फिंगर. मिडल म्हणजे मधलं, इकडले दोन बोट आणि इकडले दोन बोट, मधलं बोट जे असतं ते इंडेक्स फिंगर असतं. अशा पद्धतीने एकमेकाला स्ट्रेच करायचे.
they are perpendicular to each other. ते कशा असाल पाहिजे एकमेकाला perpendicular. अशा स्थितीमध्ये तुमच्याकडे कोण कोण आहे सांगा बरं. कोण कोण आहे? इलेक्ट्रिक करंट आहे. ऐका ना इलेक्ट्रिक करंट. अजून कोण आहे सांगा? मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. तर हे जे मधलं बोट असतं बाळांनो, हे मधलं बोट हे करंटच्या डायरेक्शन मध्ये धरायचं. कोणाच्या डायरेक्शन मध्ये? करंट. हे जे इंडेक्स फिंगर आहे ते धरायचं मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये. कोणाच्या डायरेक्शन मध्ये? मॅग्नेटिक फील्ड. मग तुमचा अंगठा जो असतो तो फोर्सची डायरेक्शन दाखवतो. कशाची डायरेक्शन दाखवतो? फोर्सची. त्या कंडक्टरवर फोर्स कुठं ऍक्ट होणार ते दाखवतो. आता सांगा बरं करंट कुठं आहे इथं? सांगा करंट कुठं चाललाय? करंट कुठं चाललाय? वर चालला का नाही? हे बघा करंट वर चाललाय. हे बघा करंट वर चाललाय. करंट वर चाललाय. मग हे जे मधलं बोट असतं हे करंटचे डायरेक्शन दाखवतो वर. मग याला वर पकडायचं. कसं वर पकडायचं? हे बघा असं गेलं का नाही करंट वर. याला करंट वर. याला कुठं धरायचं सांगा? मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड एन टू एस पोल आहे. याला असं पकडायचं. हे बघा फोर्सची डायरेक्शन दाखवतो. अंगठा कोणाची डायरेक्शन दाखवतो? फोर्सची. मग फोर्स कशानुसार काढला जातो? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. तर आज आपल्या मीटिंगचा टाइम इथं संपलेला आहे. उद्या मी तुम्हाला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अजून चांगलं समजून सांगणार आहे. ठीक आहे. आज मी थोडं बेसिक सांगितलं. उद्या मी तुम्हाला एक्सपेरिमेंट पण दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला अजून डिटेलमध्ये कळेल. आता फक्त एवढं लक्षात धरा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कशासाठी युज केला जातो बाळांनो?